बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने रक्षाबंधन पर्व को सेवा पर्व के रूप में मनाते हुए इसे यादगार बना दिया। प्रभाग की सैकड़ों महिलाओं को बहन मानते हुए युवा समाज सेवक ने उन्हें साड़ियों का उपहार दिया। इस अवसर पर सैकड़ों बहनों ने पांडुरंग आमले को रक्षा सूत्र बांधकर सुखमय जीवन की बधाई दी। उन्होंने कहा कि पांडुरंग आमले ने प्रभाग की जनता खासकर महिलाओं को जो सम्मान और प्यार दिया है वह यादगार रहने वाला है। देखिए झलकियां। तस्वीर में दिख रहा यह नजारा सानपाड़ा प्रभाग 30 का है, जहां असंख्य महिलाएं युवा समाज सेवी पांडुरंग आमले को अपना भाई मानकर राखियां बांध रही हैं। यह नजारा एक युवा नेता का जनता के बीच बनाए हुए रिश्ते का भी है, जिसे युवा नेता पांडुरंग आमले ने कायम किया है। रक्षाबंधन के अवसर पर आज प्रभाग 31 की सैकड़ों महिलाओं ने युवा नेता पांडुरंग आमले को रक्षा सूत्र बांधा और उन्हें दुआएं दी। इस अवसर पर युवा नेता ने सभी महिलाओं को साड़ियां और उपहार भी भेंट दिए। उन्होंने कहा कि प्रभाग की महिलाओं से उन्हें जिस तरह आदर और स्नेह मिलता है वह अनमोल है। उनके स्नेह के बदले साड़ियों का यह उपहार उन्हें यह बताने की कोशिश है कि उनका भाई सदैव उनके और जनता के साथ है। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। गेले 3 वर्ष आम्ही हा रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे हा आमच्या बहिणींच्या प्रेमापोटीच करतोय। पहिल्या वर्षी कोरोना काळामध्ये हा सण साजरा करता येत नव्हता, त्यावेळेला आम्ही घरोघरी जाऊन आमच्या बहिणींचं प्रेम भरभरून आम्हाला भेटलं आणि त्याच प्रेमापोटी सलग तिसऱ्यांदा आम्ही हा कार्यक्रम आज राबवला आहे। आणि तुम्ही बघताय आज पावसाळा एवढा चालू आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे, पण आमच्या बहिणी खरोखर भावाला भेटण्यासाठी येत आहेत आणि त्यांचं असंच प्रेम माझ्यावर राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि त्यांच्या प्रेमाचा नक्कीच पुढे मी त्यांना त्यांच्यासाठी मी धावून जाईल। कसलंही काम त्यांचं असेल त्यांनाही त्याचा विश्वास आहे की त्यांचा भाऊ त्यांना कधीच विसरणार नाही हे त्यांना आश्वासन द्यायची गरजसुद्धा मला नाही आहे, कारण त्यांच्या मनामनामध्ये त्यांचा भाऊ आहे। इस अवसर पर कई स्थानीय महिलाओं ने युवा नेता पांडुरंग आमले के स्नेह के प्रति आदर प्रकट किया। उन्होंने कहा कि युवा समाज से भी पांडुरंग आमले एक सच्चे नेता हैं और सानपाड़ा की जनता ऐसा ही लोक प्रतिनिधि चाहती है जो उनके दुख और सुख में हरदम साथ निभाए। गत काळाचा विचार केला तर आमले साहेबांनी कोविड काळामध्ये अतिशय भरीव असं कार्य केलेलं आहे, समाज सेवेचा एक आदर्श आमच्यापुढे मांडलेला आहे। कोरोना काळामध्ये लोक अडचणीत होती आणि त्या काळामध्ये जीवनावश्यक गोष्टी त्यांनी आम्हाला सानपाड्यावासियांना दिल्या। एवढंच नव्हे तर स्वच्छता आणि आरोग्य हे धोक्यामध्ये होतं आणि त्या काळामध्ये आमले साहेबांनी निर्जंतुकीकरण करणे आणि त्याचप्रमाणे मानसिक आधार देणे यासारख्या अनेक गोष्टी आमले साहेबांनी सानपाड्यामध्ये केल्या। स्त्रियांचा सन्मान हा त्यांच्या ठाई नेहमीच मला दिसून येतो। आज रक्षाबंधन आहे आणि प्रत्येक बहिणीला भावाच्या प्रेमाची किंवा भावाची आठवण म्हणून त्यांनी आज रक्षाबंधन इथे सानपाड्यामध्ये साजरा करत आहे। प्रत्येक भगिनीला ते त्यांच्यातर्फे उपहार देत आहेत। कोणाचीही कोणतीही समस्या असू दे त्या ठिकाणी आमले साहेब सदैव उभे राहतात। आदर्श समाजसेवक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमले साहेब आहेत आणि अशा आमच्या समाजसेवेचं व्रत घेतलेल्या या आमले साहेबांना मी अभिवादन करते। ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।